उत्तरार्धात दोन तीन महत्त्वाचे उल्लेख करायचे आहेत. हा कार्यक्रम सादर करताना ज्या पुस्तकाचा आधार आम्ही घेतला, महाराष्ट्र स्त्रीगीत या पुस्तकाचा, त्याची प्रत खूप दुर्मिळ आहे, आता मिळणं फार कठीण आहे, पण ती आम्हाला सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या संग्रहातून त्यांच्या नाचून अनुपमा मुजुमदार यांनी दिली. मुजुमदारांचा बराच संग्रह त्यांनी आमच्या रानडे आर्काईव्हसाठी दिला आणि त्यात अशी अनेक दुर्मिळ पुस्तकं आहेत की ज्यांचा वापर करून असे अनेक उपक्रम होऊ शकतात, आणि त्यासाठी खरं तर अनुपमा मुजुमदारांचे विशेष आभार मी मानतो. आज एक चांगला योग असा आहे की कृष्णराव मुळे यांचे नातू आणि नातसून श्रीयुत आणि श्रीमती गोसावी हे आज इथे उपस्थित आहेत. ठाण्याहून ते खास या कार्यक्रमासाठी आलेत. तर गोसावी आणि त्या संदर्भात सांगण्याची एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांनी आणि त्यांचे आप्तेष्ट कायरकर यांनी कृष्णराव मुळ्यांची काही अप्रकाशित हस्तलिखित, बरंच मोठं बाळ आहे ते रानडे आर्काईव्हसाठी दिलं आणि त्याच्यात बीन आणि सतारीच्या अनेक रागातल्या खूप दुर्मिळ रचना गती आणि त्याखेरीज बरेच ठुमरी दादरे, ध्रुपद, खयाल, टप्पे अशा तऱ्हेच्या अनेक रचना असलेलं ते हस्तलिखित आहे, त्यामुळे त्याचं एक सांगितिक महत्त्व खूप वेगळं असं आहे. अजून एक गमतीचा भाग सांगायचा तर त्या काळात कृष्णराव मुळे हे मुंबईतल्या फक्त संगीताच्याच वर्तुळात लोकांना माहिती होतं असं नाही, तर कलेच्या क्षेत्रात त्यांचं बरंच नाव होतं, स्थान होतं, आणि त्या काळचे फार मोठे चित्रकार धुरंधर हे त्यांचे चांगले मित्र होते आणि धुरंधरांच्या कन्या अंबिकाबाई धुरंधर या त्यांच्या विद्यालयात दादरला गाणं आणि दिलरुबा शिकायच्या. आणि पुढे आपल्याला माहिती आहे की अंबिकाबाई पण चांगल्या उत्तम चित्रकर्ती म्हणून विख्यात होत्या आणि त्यांच्या या स्नेहाचं प्रतीक म्हणून आपलं असं दिसतं की या पुस्तकामध्ये काही आठ एक प्रसंग आहेत ज्याच्यावरती धुरंधरांची चित्रं छापली आहेत. म्हणजे कला या सुट्या सुट्या वावरत नसतात, त्या हातात हात घालून जातात हे त्या काळापासून आपल्याला असं दिसतं. आता या स्त्रीगीतातल्या थोड्या संगीताबद्दल अगदी थोडक्यात काही टिपणं सांगतो. स्त्रीगीतं ही अनेक धुनुगम किंवा धुन रागांमध्ये आपल्याला दिसतात. ह्या संग्रहातली जी स्त्रीगीतं आहेत ती प्रामुख्याने पिलू गारा, पंचमसे गारा या सुरावटीत आपण आत्तापर्यंत बरीच ऐकली. जोगिया, कालिंगडा, गौरी, काफी, मांड, मांज खमाज, जिंजोटी, देस, तिलक कामोद हे राग तर आहेच आहेत आणि ज्यांना आपण पक्के राग म्हणतो, तसे यमन कल्याण, भूप, सारंग, अलैया बिलावल, आसावरी, मल्हार, धानी, गौड मल्हार, सिंधुरा अशा रागांमध्येही ही स्त्रीगीतं आहेत, हे एक वैशिष्ट्य त्यांचं. तालांच्या बाबतीत सांगायचं झालं तर धुमाळी, केरवा, जत हे दादरा यांसारखे सुगम असणारे ठेके तर आहेतच, पण पंजाबी ठेक्यामध्ये किंवा अध्यामध्ये, पश्तोमध्ये अशा पण यातल्या रचना आहेत. तर ह्या स्त्रीगीतांकडे आता पुन्हा आपण वळूया. या नंतर कार्यक्रमात दोन वेगळे चंक्स आहेत, एक कृष्णगीतांचा आहे, तो फारच सुंदर गीत आहेत. एक मगाशी सांगायचं अजून राहिलं ते असं की आत्तापर्यंत आपण ही गाणी ऐकली ती केवळ नमुना म्हणून छोटी छोटी ऐकली, आपण प्रत्यक्षातल्या या रचना बऱ्याच मोठ्या आहेत. म्हणजे जर टेक्स्ट म्हणजे संहिता गाण्याची पाहायला गेली तर जवळपास अनेक वेळा पानपानभर मोठं गीत असतं, कारण की मगाशी म्हटलं तसं आख्यानं गीत आहेत, कथागीत आहेत, संवादगीत आहेत. तर त्यातला आम्ही अगदी छोटा निवडक भाग तुमच्यासाठी आत्ता सादर केला आहे, पण गीतरचना पुष्कळ मोठ्या आहेत. म्हणजे त्या काळच्या बायकांची स्मरणशक्तीसुद्धा किती महत्त्वाची आहे. मी काही वर्षांपूर्वी आमच्या एका परिचित बाईंकडे त्यांच्याकडनं ओव्या स्त्रीगीताचं रेकॉर्ड करून घेत होतो, डॉक्युमेंटेशन करत होतो. मी त्यांना विचारलं की तुमच्यानंतर ही कुणाला येतात गाणी, तर त्या म्हणल्या कुणाला येत नाहीत आता,
म्हणले असं का झालं? तर त्या म्हणाल्या की अहो, माझ्या मुलीच्या काळापासून हे सगळे नोकऱ्या करू लागले, त्यांना रिकामं डोकं कुठे होतं? आता हे विधान फार महत्त्वाचं आहे की अशा तऱ्हेची निर्मिती जी स्वाभाविकपणे मगाशी मी म्हटलं तशी उमाळ्याने होण्यासाठी मेंटल स्पेस लागते, की जी पूर्वी बायकांच्या घरकामामध्ये त्यांच्या त्या विशिष्ट पैसमध्ये होती, ती नंतर राहिली नाही. आणि म्हटलं मग पुढे काय झालं, का गेलं हे सगळं? तर मग त्यांनी बोट दाखवलं, ते म्हणाले हे खोकं आहे ना याच्यामुळे, जे काय टी व्ही. ते म्हणाले की आता हे लोकांना आयती गाणं देतं. म्हणजे आमच्या काळात, त्यांनी शब्द वापरला, मुलींना परण्या द्यायचं असेल, म्हणजे लग्न करून त्यांना पाठवायचं असेल, तेव्हा आम्ही गाणी गायचो, आता ग्रामोफोन वाजवतो गाणं. हा फरक खूप मोठा आला आहे. म्हणजे आपलं जे संगीत आहे मुळातलं, ते आपण हरवून बसलो आहे असं. आणि ते हरवलेलं संगीत पुन्हा आज तुमच्यासमोर ह्या माध्यमातून मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जाऊया, कृष्णगीतांकडे. कृष्ण हा विषय सगळ्या रचनाकारांचा अत्यंत लाडका विषय आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की कृष्ण चरित्रामध्ये त्याच्या जन्माच्या आधीपासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत सर्व अवस्थांमधून त्याचं जाणं, त्याचं मानवी असणं, हे सगळं आपल्यासमोर वारंवार येत गेलेलं आहे. आणि त्याच्याशी कुठेतरी माणूस म्हणून आपला संवाद दरवेळेला प्रस्थापित होतो असंही लक्षात येतं. आत्ता जी कृष्णगीतं आपण ऐकणार आहोत बरीच आहेत ती वृंदावनाच्या वर्णनापासून. त्याच्यामध्ये अनेक छटा आपल्याला दिसत आहेत. वृंदावन धाम निको आपल्याला आठवत असेल, अतिशय सुंदर कल्पनेमध्ये ज्याचं चित्र उभं करावं असं अत्यंत सुंदर ते स्थान आहे. तिथंपासून ते तिथला तो बाळकृष्ण, त्याचे सवंगडी, त्याच्या त्या रानामधल्या लीला, मुरलीधर कृष्णाचं रूप, नाना विशेषणांनी या कृष्णरूपाला या रचनाकर्त्यांनी नटवलं आहे. कृष्णाचं रूप हा नयनांचा उत्सव आहे, तो दृष्टीचा सोहळा आहे असं म्हटलं गेलेलं आहे. त्याचं खरोखर दर्शन आपल्याला ही सगळी गीतं घडवतात. कृष्णाची मुरली, तिचा नाद, त्या नादावरती लुब्ध झालेलं सगळं गोकुळ, त्या गोकुळामधला गोपी, हे सगळं साक्षात रासलीलेच्या रूपामध्ये आपल्यासमोर येतं. राग रंग ताल चंद दंग दशदिशा असा साक्षात रास उभा असताना, स्वतःचं मी पण हरवून गेलेल्या त्या गोपी असताना, राधा मात्र रुष्ट आहे आणि तिची सखी तिची समजूत काढते आहे की तिथे केवढा मोठा रास रंगलेला आहे आणि तू अशी रागावू नकोस, हे सुद्धा त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला. या रासक्रीडेच्या आध्यात्मिक अर्थासह सारं काही या कृष्णगीतांमध्ये सामावलं आहे असं आपल्या लक्षात येतं. अक्रूरानं कृष्णाला गोकुळातनं घेऊन जाणं आणि मग कृष्णाचा विरह अवघ्या गोकुळाला सहन करावा लागणं, या सगळ्या कृष्णगीतांमध्ये स्त्रीसुलभ भावनांचं दर्शन तर आहेच. म्हणजे कोमलपणा आहे, हळवेपणा आहे, मुग्धता आहे, लढिवाळपणा आहे, लटकं रागावणं आहे, लटकं भांडण आहे आणि लटकीच तक्रार देखील आहे, विरह आहे, परत भेटीचा आनंद देखील आहे. मुरलीचं तर परोपरीनी वर्णन आहे. नको वाजवू श्रीहरी मुरलीसारखी परिचित गीतंसुद्धा वेगळ्या तऱ्हेने इथे आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. कसं आहे ते मुरलीवादन त्याचं? तर खुंटला वायूचा वेग वर्षती मेघ, खुंटला वायूचा वेग वर्षती मेघ, जले स्थिर झाली गाई तृणवत्स न घेती, स्तब्ध रवी वरती मधुर नादावले. म्हणजे सूर्य थांबला असं जे वर्णन गदिमांनी केलंय रामजन्माच्या वेळेचं, तशी अवस्था सगळ्या चराचराची कृष्णाची मुरली ऐकून झाली आहे. हा तो आध्यात्मिक अर्थ की तो अनाहत नाद सगळ्यांना कसा नादावून लोभावून टाकतो आहे ते. आणि या मुरलीच्या नादाने प्रत्यक्ष कैलासपतीची समाधी भंगली आणि तो चकित झाला असं सुद्धा वर्णन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. कन्हैया, अनाडी, कुंवर, जहर, होरी असे कितीतरी हिंदी आणि ब्रिजभाषेतले शब्द तसेच्या तसे ठेवल्यामुळे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा गोडवा या सगळ्या रचनांना मिळाला आहे. तेव्हा ऐकूयात आता काही कृष्णगीतं. राज हो समणे, राज हो समणे, राज हो सनी वृंदावन जांगले की तरी
नाना परी लागले की तरुवर नाना परी लागले जाई जोई बकुळ शेवंती गुलाब चंपक फुले की केतकी वने बाग फुलले की केतकी वने बाग फुलले आवळी डाळिंबी हिरण्या जांभुळी नारंगी बहुडुले की मयूर त्या छायेला बैसले की मयूर त्या छायेला बैसले राज हो समण राज हो समण राज हो समणे ब्रिजराज श्याम सुंदर घन नीळा सावळा ब्रिजराज श्याम सुंदर घन नीळा सावळा वैजंती माळकंठी कौस्तुभ शोभ लागे सुन
सतत वाहे सुमन
बोलू नको गोविंदा मजलाला तुझा राग मजलाला तुझा राग मजलाला तुझा राग मजलाला तुझा राग तू दधी दूध सोरू न खाशी घट अवघे ते फोडू न देशी तू दधी दूध सोरू न खाशी घट अवघे ते फोडू न देशी पदरा धरी सी कशाला कशाला पदरा धरी सी कशाला मजलाला तुझा राग मशी बोलू नको गोविंदा मशी बोलू नको 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 रे मशी बोलू नको गोविंदा मजलाला तुझा राग मजलाला तुझा राग मजलाला तुझा राग मजलाला तुझा पदराला
आता बाळ म्हणावा कैसा तरी बाई आला याने चार जणांमध्ये अपरुआ मुची घेतली तुझ्या बाल मुकुंदे अजबाई दैना केली यशोदा म्हणे तुम्ही लटक काग बोलता माझ्या तान्हारीवर आळ काग तुम्ही घेता म्हणे दास गुरुपदी मन हे तत्पर होता मन मुरोन गेले सगुण वृत्ती उरली तुझ्या बाल मुकुंदे अजबाई दैना केली आज कुठे कमल भृंग आज कुठे कमल भृंग गुंतला सये गे आज कुठे कमल भृंग गुंतला सये गे नाही सदनी माधव मज नीजही नये गे नाही सदनी माधव मज नीजही नये गे आज कुठे कमल भृंग गुंतला सये गे मंद मंद गति सुगंध कुंज डोलताती सरोवर नव कुंज लता पवन वाहताती रम्य यागती वाण लागला सये गे आज कुठे कमल भृंग गुंतला हॅलो हमिंग खूप येत आहे मॉनिटरला हमिंगचा आवाज खूप येतो हरी वीण धीर धरवे नारे उद्धवा जाऊ
मजवर सारी रंग जोरी
मृगनयन लोल मधु बोल बोले ब्रजनारी भ्रमरा
उद्धव नंदनो छुरो ते न मेरो थयो जो उद्धव नंदनो छुरो ते न मेरो थयो जो मुने ए गली मुकीने मथुरा गयो जो मुने ए गली मुकीने मथुरा गयो जो उद्धव नंदनो छुरो ते एकोणीसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा आपल्याकडे सामाजिक अभिसरणाचा काळ होता. धर्म आणि स्त्री ह्या दोन विषयांच्या भोवती अक्षरशः सगळ्या सुधारणांचं सगळ्या विचारवंतांचं लक्ष केंद्रित झालेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वातंत्र्याचा विचार सतत धगधगत होता. तरुणी शिक्षण नाटिकासारखं एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये लिहिलं गेलेलं नाटक काय किंवा शारदासारखं नाटक काय या सगळ्या कलाकृतींमधनं त्या त्या काळाची स्पंदनं पकडली गेली होती असं आपल्या लक्षामध्ये येतं आणि समाज सुधारणांचा तो एक ते एक साधन आहे असंही या कलाकृतींकडे पाहिलं गेलं होतं. मगाशी मी केशवसुतांचा उल्लेख केला की केशवसुतांपासून आपल्याकडे सामान्य माणूस हा कलाकृतीच्या केंद्रस्थानी आला आणि सामान्य माणसाची सुखदुःख कलाकृतींमध्ये दिसायला लागली. तोपर्यंत राधाकृष्णाच्या आणि रामाच्या लीलांच्या वर्णामधूनच माणूस आपल्या भावना व्यक्त करत होता. सामाजिक आशयाच्या काही रचना या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत त्याची ही नांदी मी आत्ता आपल्यासमोर मांडली. या चारही रचना ज्या आहेत त्याच्यामध्ये खूप तीव्रतेने काही आपल्याला नवीन आढळत आहे असं नाही कारण याच्यावरती पारंपरिक रचनांचाच पगडा आहे. परंतु ते जे विषय आहेत त्याच्यात हाताळलेले त्या विषयांमध्ये मात्र नाविन्य असं लक्षामध्ये येतं. पहिल्या रचनेमध्ये वेशभूषा करणाऱ्या एका तरुणीकडे बघून केलेलं वर्णन आहे आणि मनामध्ये आलेल्या भावनांना किंचित दिलेलं स्वरूप आहे. मला आठवतं आहे 1930 सुमाराला किर्लोस्कर मासिकांमधनं सकच्छ की विकच्छ असे विषय चर्चेला येत असत, म्हणजे नऊवारी साडी की पाचवारी साडी. त्यामुळे तरुणींचं शिक्षण आणि त्याबरोबरीने त्यांच्या केशवेशभूषेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या वर्तनामध्ये घडत गेलेले बदल हा सुद्धा समाजाचा एक लक्ष देऊन बघण्याचा त्याच्यावर विचार करण्याचा त्याच्यावर टिप्पणी करण्याचा विषय होता असं लक्षात येतं. ते या पहिल्या रचनेमध्ये आपल्याला दिसतं. दुसऱ्या एका रचनेमध्ये आपल्या बाळाला उद्देशून एक कदाचित ती आई आहे की ती एक तिचं मनोगत व्यक्त करते आहे. तान्हुल्याशी संवाद साधणारी एक आई आहे. याच्यामध्ये कुठेही राम आणि कृष्ण यांचे संदर्भ नाही आहेत पण तरी रचना ऐकताना आपल्या लक्षामध्ये येतं की त्या पारंपरिक रचनांचाच कुठेतरी संदर्भ मनामध्ये जागा आहे, तो परंपरेतून वाहत आलेला आहे आणि त्यामुळे ह्या आत्ताच्या काळातल्या तत्कालीन अशा म्हणता येतील अशा रचनांमध्ये सुद्धा तो आपल्याला दिसतो. तर या सामाजिक आशयाच्या रचना आता आपण ऐकूयात. तसं बघता या चार रचनातली सगळ्यात शेवटची जी रचना आहे ती विशेष वेगळी आहे. त्या काळात आपल्याला माहिती आहे की विधवा विवाह फार मान्य झाले नव्हते. अजूनही विधवा विवाहाची चळवळ सुरू होऊन बराच काळ झाला होता पण अजून ते मान्य झालं नव्हतं आणि त्याचं प्रतिबिंब या रचनेत दिसतं. यात विधवा झालेल्या सुनेला तिची सासू रागावती आहे.
जळो तुझे मुख हे काळे असं ती म्हणते आहे. आणि तुझा पाय गुण भोवला दुःखी केले भारी, निर्दाळून या सुपुत्र माझा बसली जगलीस निराधारी, असे ती एका अर्थाने शिव्याशाप आपल्या सुनेला देते आहे. तर एका अर्थाने स्त्रीचं हे वेगळंही चित्रण, एका अर्थाने नकारात्मक वाटावं असं तेही आपल्याला या स्त्रीगीतांमध्ये दिसतं. यातला भाग न जो गाण्यात घेतोय असाही काही आहे त्याचा मुद्दा म्हणून उल्लेख करतो. शब्द मम भुवन स्मशान केले परी कैशी ही राहिली, पाल पांढरी केले वाटोळे पूर्ण मुळावर बसली. इतकं हार्श शब्दामध्ये हे केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की स्त्रीच्या भावनांचे खूप वेगळे पैलू आपल्याला या गीतांमध्ये दिसतात. तर ही अशी चार स्त्रीचं वेगळं रूप दाखवणारी गीतं ऐकूया, त्यानंतर भैरवी होणार आहे. रचिसी काय वेशभूषा अथवा कुसुम चाप पाशा, रचिसी काय वेशभूषा अथवा कुसुम चाप पाशा. सोड तानुलिया
हे काळे दावू नको माते जळो तुझे मुख हे काळे दावू नको माते बाई दावू नको माते तुझा पाय गुण भोवला दुखी केले भारी तुझा पाय गुण भोवला दुखी केले भारी निर्दाळुनिया सुपुत्र माझा जगली सनिराधारी पायी दावू नको माते जळत शेगडी हृदी भासे ताप होत फार जळत शेगडी हृदी भासे ताप होत फार अन्न वस्त्र तुझ कोठून देऊ बुडविले घरदार बाई दावू नको माते जळो तुझे मुख हे काळे दावू नको माते बाई दावू नको माते आणि आता भैरवीतल्या चार रचना पण तत्पूर्वी एक दोन शब्द आपल्याकडे प्राचीन संस्कृत मीमांसक राजशेखर यांनी असं म्हटलं होतं की प्रतिभेचे दोन प्रकार असतात एक कारयत्री प्रतिभा जी लेखकाजवळ कलावंताजवळ असते जी निर्मिती करते आणि दुसरी भावयत्री प्रतिभा जी आस्वादकाकडे म्हणजे रसिकाकडे असते ती प्रतिभा असली की आपल्याला कोणत्याही कलेचा आस्वाद घेता येतो आज आम्ही इथे आपल्यासमोर एकूण 57 रचना सादर केल्या उर्वरित चार सादर व्हायच्या आहेत स्त्री भाव मध्यवर्ती असणाऱ्या या सगळ्या रचनांमध्ये आपल्याला एका बाजूला स्त्रीसुलभ भावनांचं दर्शन घडलं आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या भाषेचं नादरूप असं दर्शनसुद्धा घडलं आपण सगळे जाणतो की शब्दांना रूप असतं शब्दांना अर्थ असतो आणि शब्दांना नाद देखील असतो तर ह्या शब्दांचं हे नादरूप दर्शन आपण सगळ्यांनी आज इथे घेतलं अनवट अशा या रचनांना आपण सगळ्यांनी भरभरून दाद दिलीत त्याचा आस्वाद घेतलात यासाठी खरोखर आम्ही आपले मनोमन ऋणी आहोत कारण सुरुवातीला चैतन्य म्हणाला तसं या काही लोकप्रिय गाण्यांचा हा कार्यक्रम नाही किंवा ही शास्त्रीय संगीताची आपल्याला सवयीची असलेली बैठक देखील नाही हे अतिशय वेगळ्या प्रकारच्या रचनांचा हा कार्यक्रम होता खूप मोठा आजच्या काळामध्ये 3 तासाचा कार्यक्रम सहसा आपण कोणी बघायच्या मनस्थितीत नसतो तरीही आपण सगळेजण शेवटपर्यंत इथे थांबलात यासाठी आपले सगळ्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत धन्यवाद ऐकूयात आता उर्वरित भैरवीच्या चार रचना ओके भैरवीतल्या रचनांच्या पूर्वी मी काही व्यक्तींचा उल्लेख इथे आभार मानण्यासाठी करतो सर्वप्रथम ही पूर्णामची कलावंतांची टीम विशेषतः माधवी केळ माधवी चक्रदेव कारण की हा कार्यक्रम उभा करण्यात पहिला पायाभूत भाग जो आहे तो तिच्या कष्टांचा आहे आणि मग अर्थातच सगळे गायक वादक वंदना बोकील कुलकर्णी त्यांनी फार सुंदर सूत्रसंचालन केलं आणि हा खूप देखणा असा वाड्याचा सेट ज्यांनी उभा केला आहे ते आमचे हर्षद राजपाठक किरण आकाश आणि शुभम या सगळ्यांचे विशेष आभार ध्वनी व्यवस्था सुनील पानसरे यांची आहे व्हिडिओ ललित गौड यांनी आणि फोटोग्राफी चिन्मय आगाश यांनी केली आहे तर या सगळ्या आमच्या बॅकस्टेज आर्टिस्टचे विशेष आभार आणि महत्त्वाचा एक उल्लेख करायचा तर आमच्या रानडे आर्काईव्हची सगळी धुरा सांभाळणारी आणि अर्थातच ह्या कार्यक्रमाच्याही पाठीमागे पाठीचा कणा असल्यासारखी श्रुती कुंटे त्यांचे आभार तर आता भैरवीतल्या चार रचना ऐकूया वेगळं पण असं आहे की
भैरवीची खूप नाना प्रकारची रूप आपल्याला या रचनांमध्ये दिसतात. आपण आधीही या कार्यक्रमात काही भैरवीतल्या रचना ऐकल्यात, म्हणजे फक्त शुद्ध भैरवी ज्याला म्हणतात, म्हणजे कोमल स्वरांची जी भैरवी असते ती सिंध भैरवी, अशी अनेक प्रकारची रूपं आपल्याला या गीतांमध्ये दिसतात. त्यातली चार जी गीतं आहेत ती मुद्दामून करतो आहे. त्यातलं पहिलं जे आहे ते गोरजान मलकाजान वगैरे त्या पद्धतीच्या ज्या बायकांच्या चाली होत्या तिकडच्या ठुमरी दादऱ्यातल्या त्या धाटणीची चाल आहे. दुसरी आहे ती तुम्हाला जुन्या काळी म्हणजे संस्थानांच्या काळात जे बँड असत त्या बँडच्या धुना असायच्या आणि त्यातल्या काही काही आपल्या नाट्यसंगीतातही आल्या आहेत तशा तऱ्हेची धून आहे. आणि ती ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच कुठल्या तरी जुन्या हिंदी सिनेमातल्या गाण्याची पण आठवण होईल. तिसरी तर अगदीच प्रचलित चाल आहे. म्हणजे मला आठवतं आहे की माझ्या बालपणापर्यंत शाळेमध्ये आनंद कंदाईचा हा हिंद देश माझा या कवितेला जी चाल होती ती चाल मूळची जी चाल आहे ती आहे. आणि चौथी एका भजनाची चाल आहे. तर अशा या चार भैरवीतल्या रचना आपण सलग ऐकू आणि कार्यक्रम संपेल. मी चैतन्य बोललाच पण मी एक दोन मिनटं बोलते माधवीबद्दल, कारण तिने आम्हाला इतकं सुंदर गाऊन पाठवलं होतं सगळं की आम्हाला अजिबात कष्ट करा, म्हणजे 90% काम तिने केलं होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या जे पॉझेस वगैरे सगळं तिने वर्कआउट करून जसंच्या तसं आम्हाला पाठवलं होतं, त्यामुळे तिचे खरंच मनापासून आमच्यातर्फेसुद्धा आभार की एवढ्या 80 बंदीशी त्याचं नोटेशन करायचं आणि ते पाठवायचं हे खरंच खूप मोठं काम आहे. तिने ते काम केल्यामुळे आमचं काम खूप हलकं झालं होतं. कसा न चाहिए
पाहे कि रहे कंठी प्राण उरले कि दर्शन देहो लवला हे हरीला जाऊनिया सांगा कि राधा वाट तुझी पाहे कि राधा वाट तुझी पाहे कि राधा वाट तुझी पाहे। कलियुगात मुख्य देव दत्त राहिला कलियुगात मुख्य देव दत्त राहिला बंधू गणाधीशाला त्यासी